विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय इतिहास या विषयाचा पाठ पाहणार आहोत. आता आपला घटक आहे सविनय कायदेभंग चळवळ. तर सविनय कायदेभंग चळवळ म्हणजे काय? तर इंग्रज सरकारचे जे अन्यायकारक कायदे आहेत ते शांततेच्या मार्गाने व सत्याग्रहाच्या मार्गाने मोडणे, याला सविनय कायदेभंग चळवळ असं म्हणतात. तर या सविनय कायदेभंग चळवळीमध्ये कोणकोणत्या घटकाचा समावेश होतो? तर यामध्ये महात्मा गांधीजी यांनी जी दांडी यात्रा काढली होती त्या यात्रेचा समावेश होतो. नंतर खान अब्दुल गफार खान यांनी पेशावर या ठिकाणी जो सत्याग्रह केला त्या सत्याग्रहाचा यामध्ये समावेश होतो. नंतर सोलापूर या ठिकाणी गिरणी कामगार यांनी जो सत्याग्रह केला त्याचा याच्यामध्ये समावेश होतो. धारासना या ठिकाणी सरोजिनी नायडू यांनी जो सत्याग्रह केला त्याचा याच्यामध्ये समावेश होतो. तसेच मुंबई या ठिकाणी परदेशी मालावर बहिष्कार टाकण्यात आला होता त्या सत्याग्रहाचा किंवा त्या मोर्चाचा या सविनय कायदेभंगामध्ये समावेश होतो. पा तर मीठ म्हणजे जीवनाला आवश्यक असा हा घटक आहे. परंतु इंग्रजांनी काय केलं की या मिठावरती कर बसवले होते आणि म्हणून महात्मा गांधीजी यांनी मिठाचा कायदा मोडण्याचे ठरवलं. मग हा मिठाचा कायदा मोडण्यासाठी त्यांनी दांडी या ठिकाणाची निवड केली आणि ते आपल्या 78 सत्याग्रही समवेत दांडी या ठिकाणी जाण्यासाठी निघाले. 12 मार्च 1930 रोजी ही यात्रा त्यांनी सुरू केली. रस्त्यामध्ये अनेक जी खेडी लागली त्या खेड्यामध्ये महात्मा गांधीजींनी भाषण दिलं आणि या सविनय कायदेभंग चळवळीविषयी लोकांमध्ये जनजागृती केली. लोकांचा या चळवळीला पाठिंबा मिळवला. या चळवळीसाठी लोकांना त्यांनी निर्भय केलं. अशा प्रकारे हे सत्याग्रही सुमारे 385 किलोमीटरचा प्रवास करून दांडी या ठिकाणी 5 एप्रिल 1930 रोजी पोहोचले. दुसऱ्या दिवशी सकाळी महात्मा गांधीजी हे समुद्र किनाऱ्यावर गेले. त्या ठिकाणी त्यांनी हातामध्ये मुठभर मीठ उचललं आणि हा मिठाचा कायदा 6 एप्रिल 1930 रोजी त्यांनी मोडला. तर मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी महात्मा गांधीजी यांनी कोणत्या ठिकाणाची निवड केली? मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी महात्मा गांधी यांनी दांडी या ठिकाणाची निवड केली. महात्मा गांधीजी यांच्या बरोबर किती सत्याग्रही होते?